सांसद दादा साहब कुंभारे का जन्म शताब्दी महोत्सव 22 मार्च को मनाया जाएगा। विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन किया जाएगा। ऐसी जानकारी सुलेखा कुंभारे ने पत्रकार वार्ता में दी है। 22 मार्च को शाम 5 बजे ड्रैगन पैलेस परिसर में दादा साहब कुंभारे की प्रतिमा का अनावरण केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी करेंगे। कार्यक्रम की अध्यक्षता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करेंगे। केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले, राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल उपस्थित रहेंगे। शनिवार को पूर्व राज्य मंत्री सुलेखा कुंभारे ने पत्रकार वार्ता में ऐसी जानकारी दी। कुंभारे ने बताया कि 22 मार्च को ही ड्रैगन पैलेस मेट्रो रेल स्टेशन व 5 एकड़ जमीन पर पर्यटक यात्री निवास, राष्ट्रीय पर्यटक अतिथि गृह का भूमि पूजन किया जाएगा। रामटेक के सांसद कृपाल तुमाने, कामटी के विधायक टेकचंद सावरकर, पूर्व मंत्री नसीम खान, मेट्रो रेल के महाप्रबंधक ब्रिजेश दीक्षित, सामाजिक न्याय विभाग के सचिव सुमंत भांगे इस वक्त उपस्थित रहेंगे। माजी संसद सदस्य व कामगारांचे हृदय सम्राट कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या जन्मशताब्दी निमित्त विविध शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे। या सर्व कार्यक्रमाचा शुभारंभ 22 मार्च 2023 रोजी मुख्य समारंभाने सुरू होणार आहे। त्यामध्ये प्रामुख्याने दादासाहेबांबद्दलची थोडी माहिती आपल्याला सांगते की दादासाहेब यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे। अगदी लहानपणापासून त्यांना सामाजिक जाण होती आणि म्हणून कामठी सारख्या लहान शहरामध्ये जन्म झाल्यानंतर त्यांनी आपलं सामाजिक दायित्व पुढे नेण्याकरिता जयभीमचे जनक हरदास बाबू एलेन यांचं निर्माण झाल्यानंतर त्यांनी त्या कार्याला पुढे नेण्यासाठी स्वतःला समर्पित केलं आणि बिडी कामगार जो फार मोठा वर्ग होता आंबेडकरी समाजामध्ये बिडी कामगारांचं फार मोठं कार्य सुरू होतं, म्हणजे स्पेशली भंडारा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात बिडी कामगार काम करत होते। अशा बिडी कामगारांना केंद्र व राज्य सरकारचे सर्व अधिकार मिळवून द्यावे याकरिता त्यांनी लढा दिला आणि लढा देत असताना या बिडी कामगारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या धर्तीवर मी सर्व अधिकार मिळवून देईल अशा पद्धतीने त्यांनी संकल्प केला आणि ज्या बिडी कामगारांना कामगारचा दर्जा नव्हता, म्हणजे कामगारांचा एक दर्जा असतो तेव्हा सर्व अधिकार त्यांना मिळतात, पण कामगारांचा दर्जा मिळवून देण्यापासून तर त्यांना किमान वेतन, त्यानंतर ग्रॅच्युटी, त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड आणि शेवटी पेन्शन जे काही बिडी कामगारांना अपेक्षित होतं केंद्र आणि राजकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर ते दादासाहेब कुंभारे यांनी त्या बिडी कामगारांना मिळवून दिलं। फक्त रस्त्यावरचं आंदोलन करून नव्हे तर कायदेशीर लढा देऊन आणि बिडी अँड सिगार वर्कर्स ॲक्ट हा कायदा पार्लमेंटमध्ये पारित करून घेण्याकरिता त्यांनी प्रयत्न केला आणि म्हणून बिडी अँड सिगार वर्कर्स ॲक्ट हा लागू झाला आणि त्याच्यासोबत अनेक कल्याणकारी योजना, त्यामध्ये बिडी कामगारांच्या पाल्यांना स्कॉलरशिप, त्यांच्यासाठी दवाखाने, या सर्व योजना त्या वेलफेअर स्कीममध्ये समाविष्ट करण्यामध्ये दादासाहेबांनी फार मोठं योगदान दिलं। दादासाहेब कुंभारे हे 72 ते 78 संसद सदस्य झालेत, त्यांना ती संधी मिळाली आणि राज्यसभेमध्ये त्यांनी फार मोठी भूमिका त्या ठिकाणी आपल्या आंबेडकरी समाजासाठी त्यांनी ठेवली। आपल्याला माहीत आहे की बौद्धांना शेड्यूल कास्टमध्ये समाविष्ट करून घेण्याकरिता, म्हणजे बौद्धांना सवलती नव्हत्या,
23 मार्च को शाम करीब 5 बजे दादा साहेब कुंभारे के जीवन पर आधारित कर्मवारी स्मरणिका का प्रकाशन फिल्म निर्देशक नागराज मंजुले करेंगे। स्मरणिका प्रकाशन कार्यक्रम में भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, पीरीपा नेता जोगेंद्र कवाड़े, दीक्षा भूमि स्मारक समिति के सदस्य राजेंद्र गवई, रिपाई नेता उपेंद्र शेंडे उपस्थित रहेंगे। शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्र में उल्लेखनीय योगदान के लिए 100 सामाजिक संस्थाओं को सम्मानित किया जाएगा। वहीं 23 मार्च को सुबह 10:30 बजे भिक्खु संघ की उपस्थिति में विशेष बुद्ध वंदना व धम्मदेशना की जाएगी। बौद्ध धम्म उपासिका नलिनी कुंभारे भिक्खु संघ को चिवर दान, भोजन दान व संघ दान करेंगी। NBCN न्यूज के लिए राजकुमार मोड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।